काही दिया परदेस फेम मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव ही तिच्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. सायली ही अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येते. सायली ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असलेली आपल्याला पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. यंदाच्या 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. गोष्ट एका पैठणीची या मराठी चित्रपटाने यात बाजी मारली आहे. गोष्ट एका पैठणीची या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारात उत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून पुरस्कार देण्यात आला. या सिनेमात अभिनेत्री सायली संजीव हिनं प्रमुख भूमिका साकारली होती. सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळताच सायली ही भावुक झालेली पाहायला मिळते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सायली काय म्हणाली पाहूयात हा व्हिडिओ. नमस्कार, मी सायली संजीव. प्रतिक्रिया द्यायला लावली आणि जी मला आता देणं अजिबात शक्य नाहीये, कारण खूप आनंद झालाय. बाबांची आठवण येते, कारण त्यांची खूप इच्छा होती की असा एक खूप मोठा आणि मानाचा पुरस्कार मला मिळावा. आणि गोष्ट एका पैठणीची ही आतापर्यंत माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळची फिल्म आहे आणि कायम राहील. सगळ्यात आधी अक्षय वर्धापूरकर, प्लॅनेट मराठी सगळ्यांचे मनापासून आभार. शंतनू रोडेकर या सिनेमाचे दिग्दर्शक, या सिनेमाची संपूर्ण कास्ट, सगळे को ऍक्टर्स, या सिनेमाची टेक्निकल टीम, आमचे DOP, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. अँड आय एम ब्लेस्ड मला गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. थँक्यू सो मच. माझ्या आयुष्यातील हा सर्वात जवळचा सिनेमा आहे आणि आज या सिनेमाला इतका मोठा पुरस्कार मिळतोय यातच मला फार आनंद आहे. मला या क्षणी माझ्या बाबांची आठवण होते, या क्षणी ते हवे होते, असं म्हणत सायलीला अश्रू अनावर झालेत. तरी सर्व स्तरातून सायली संजीवचं कौतुक होताना पाहायला मिळतंय. अनेकांनी तिला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात. अशा सिनेसृष्टीतील माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.